हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर वन, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स। ही डॅश फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स। हॅज लर्न्ड, इज लर्न्ड, हॅड लर्न्ड की विल लर्न। ही डॅश फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स। तर मला सांगा, तो आधी फ्रान्सला गेला की आधी फ्रेंच शिकला? तर तुम्ही बोलाल, आधी तो फ्रेंच शिकला व मग फ्रान्सला गेला, बरोबर। आधी घडलेल्या घटनेचा काळ कोणता असतो? तर तुम्ही सांगितलं, आधी घडलेली घटना असते पूर्ण भूतकाळात, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये। त्यानंतरची घटना कोणत्या काळात असते? तुम्ही सांगितलं, नंतरची घटना सिम्पल पास्टमध्ये असते। ही वेंट टू फ्रान्स, नंतरची घटना आहे का सिम्पल पास्टमध्ये? तर आहे, वेंट सिम्पल पास्टमध्ये आहे, वेंट। आधीची घटना पाहिजे पास्ट परफेक्टमध्ये। पास्ट परफेक्टचं ऑप्शन कोणतं आहे? तुम्ही सांगितलं, पास्ट परफेक्टचं ऑप्शन आहे हॅड लर्न्ड, ऑप्शन सी। हॅड लर्न्ड आहे पास्ट परफेक्ट टेन्सचं ऑप्शन, सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। ही हॅड लर्न्ड फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स। ही हॅड लर्न्ड फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स। ओके, आधी घडलेल्या घटनेचा काळ असतो पास्ट परफेक्ट टेन्स आणि नंतर घडलेल्या घटनेचा काळ असतो सिम्पल पास्ट टेन्स, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट टेन्स फॉर्म। फादर डॅश रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट। फादर डॅश रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट। आर, इज, वॉज, वेअर। तर सेंटेन्समध्ये काय आलं आहे? तर तुम्ही सांगितलं, सेंटेन्समध्ये ॲट द मोमेंट आलं आहे, ॲट द मोमेंट आलं आहे सेंटेन्समध्ये, बरोबर। आणि ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट, जेव्हा वाक्यात येते तेव्हा ते सेंटेन्स चालू वर्तमान काळात असते, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असते। ॲट द मोमेंट, नाऊ, ॲट प्रेझेंट, जेव्हा वाक्यात येतात तेव्हा ते सेंटेन्स चालू वर्तमान काळात असते, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असते। वडील आत्ता न्यूजपेपर वाचत आहेत, घटना आत्ता चालू आहे म्हणून चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। फादर सिंग्युलर आहे म्हणून फादरनुसार इज ए सिंग्युलर वर्ब होईल, ऑप्शन बी विल बी अ करेक्ट आन्सर। फादर इज रीडिंग द न्यूजपेपर ॲट द मोमेंट, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, दे वेअर सिटिंग इन ए रेस्टॉरंट डॅश। दे वेअर सिटिंग इन ए रेस्टॉरंट डॅश। वेन आय हॅड सीन देम, वेन आय सॉ देम, वेन आय वॉज सीईंग देम, वेन आय वूड सी देम। दे वेअर सिटिंग इन ए रेस्टॉरंट डॅश। ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते तेव्हा मी त्यांना पाहिले। तर ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते, भूतकाळात घटना चालू होती का? तर होती, म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स आला का? तर आलाय। दे वेअर सिटिंग इन ए रेस्टॉरंट, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, तर आहे। ते रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते, ही घटना चालू असतानाच मी त्यांना पाहिले। मी त्यांना पाहण्याची घटना त्या दरम्यान घडली, आणि जेव्हा चालू भूतकाळाच्या पास्ट कंटिन्युअस टेन्सच्या दरम्यान एखादी छोटी घटना घडते तेव्हा ती छोटी घटना नेहमी सिम्पल पास्ट टेन्समध्ये असते, साध्या भूतकाळात असते। म्हणजेच ऑप्शनमधली घटना आपल्याला कोणत्या टेन्समध्ये पाहिजे? तर तुम्ही सांगितलं, सिम्पल पास्ट टेन्समध्ये पाहिजे। सिम्पल पास्ट टेन्सचं ऑप्शन कोणतं आहे? तुम्ही सांगितलं ऑप्शन बी, वेन आय सॉ देम। सॉ, सॉ म्हणजे व्ही टू आहे, सिम्पल पास्ट आहे, सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। दे वेअर सिटिंग इन ए रेस्टॉरंट वेन आय सॉ देम। दे वेअर सिटिंग इन ए रेस्टॉरंट वेन आय सॉ देम। जेव्हा भूतकाळात एखादी घटना चालू असते आणि त्या दरम्यान एखादी छोटी घटना घडलेली असते तेव्हा त्या दरम्यान घडलेली छोटी घटना असते सिम्पल पास्ट टेन्समध्ये, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स। चूज द करेक्ट सेंटेन्स। आय फॉरगेट टू पोस्ट द लेटर यस्टरडे। आय एम फॉरगेटिंग टू पोस्ट द लेटर यस्टरडे। आय फॉरगॉट पोस्टिंग ए लेटर यस्टरडे। आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर यस्टरडे। चूज द करेक्ट सेंटेन्स। काल मी हे लेटर पोस्ट करायला विसरलो। काल मी हे लेटर पोस्ट करायला विसरलो। घटना भूतकाळात घडले का? तर तुम्ही सांगितलं, घडले। घटनेची निश्चित वेळ दिले का? तुम्ही सांगितलं, दिले, येस्टरडे, काल। काल म्हणजे घटनेची निश्चित वेळ दिलेली आहे। तर मग घटना भूतकाळात घडली असेल व तिची निश्चित वेळ दिलेली असेल तर सेंटेन्सचा काळ कोणता असतो? तर तो असतो सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ। जेव्हा घटना भूतकाळात घडलेली असते आणि तिची निश्चित वेळ दिलेली असते तेव्हा सेंटेन्सचा काळ असतो सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ। तर आता मी विचारलो, ऑप्शनमधून सांगा सिम्पल पास्ट टेन्सचं ऑप्शन कोणतं आहे? तर तुम्ही सांगितलं ऑप्शन डी, आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर यस्टरडे। आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर यस्टरडे, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। सिम्पल पास्टच्या वाक्याची रचना काय असते? तर सब्जेक्ट प्लस व्ही टू
प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट असते सिंपल पास्ट टेन्स ची रचना। सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असते सिंपल पास्ट टेन्स ची, सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट, ठीक है, सिंपल पास्ट टेन्स। सो ऑप्शन डी विल बी आवर करेक्ट आंसर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द करेक्ट सेंटेंस फ्रॉम द फॉलोइंग। पिक आउट द करेक्ट सेंटेंस फ्रॉम द फॉलोइंग। द लास्ट ट्रेन गोज टू कल्याण, देयर देयर इज गोइंग द लास्ट ट्रेन टू कल्याण, फ्रॉम देयर इज गोइंग द लास्ट ट्रेन फॉर कल्याण, देयर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण। पिक आउट द करेक्ट सेंटेंस फ्रॉम द फॉलोइंग। तर वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तुम्ही सांगितलं उद्गारवाचक वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे। आणि मी सांगितलं होतं हियर किंवा देअरने सुरुवात होणारे उद्गारवाचक वाक्य हे कोणत्या काळात असते, कोणत्या काळात असते? तर तुम्ही सांगितलं सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, साध्या वर्तमान काळात असते। तर देअरने सुरू होणारे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कोणतं आहे ऑप्शनमध्ये? तर तुम्ही सांगितलं ऑप्शन डी, ऑप्शन डीमध्ये आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। देअरने सुरुवात झाले तर झाले, एक्सक्लेमेटरी मार्क आहे का? तर आहे। सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का? तर गोज म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे। सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना काय असते? तर सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट, सिंपल प्रेझेंट टेन्स। सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर, देअर गोज द लास्ट ट्रेन फॉर कल्याण। ओके, हियर आणि देअरने सुरुवात होणारे उद्गारवाचक वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। 10 miles आर ए लॉन्ग डिस्टन्स, 10 miles वेअर ए लॉन्ग डिस्टन्स, 10 miles इज ए लॉन्ग डिस्टन्स, 10 miles आर ए लॉन्ग डिस्टन्स। पिक आउट द करेक्ट सेंटेन्स। 10 मैल हे लांब अंतर आहे। तर 10 miles हा वाक्याचा कर्ता आहे का? 10 मैल हा वाक्याचा कर्ता आहे का? तर आहे। आणि वाक्याचा कर्ता जेव्हा एखादा शब्दसमूह असतो आणि त्या कर्त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला असतो, वाक्याचा कर्ता जेव्हा एक शब्दसमूह असतो आणि त्या कर्त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला असतो, तर त्या शब्दानुसार वाक्याचे क्रियापद येते, तर त्या शब्दानुसार वाक्याचे क्रियापद येते। वाक्याचा कर्ता जेव्हा एखादा शब्दसमूह असतो आणि त्या कर्त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला असतो, तर त्या शब्दानुसार त्या वाक्याचे क्रियापद येते, वर्ब येते। तर सेंटेन्समध्ये 10 miles साठी पुढे कोणता शब्द आलाय? तर 10 miles साठी पुढे शब्द आलाय डिस्टन्स, अंतर। मग डिस्टन्सनुसार सिंग्युलर वर्ब कोणता येईल? तुम्ही सांगितलं सिंग्युलर वर्ब येईल इज। 10 miles इज ए लॉन्ग डिस्टन्स, ऑप्शन सी विल बी अ करेक्ट आन्सर। 10 miles हा वाक्याचा कर्ता आहे, कर्ता एक शब्दसमूह आहे आणि त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला आहे डिस्टन्स, त्यामुळे डिस्टन्सनुसार येते सिंग्युलर वर्ब इल इज। सो ऑप्शन सी विल बी अ करेक्ट आन्सर, 10 miles इज ए लॉन्ग डिस्टन्स इज द करेक्ट सेंटेन्स, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग। 2000 rupees इज हँडसम अमाऊंट, 2000 rupees आर हँडसम अमाऊंट, 2000 rupees वेअर हँडसम अमाऊंट, 2000 rupees आर हँडसम अमाऊंट। पिक आउट द करेक्ट सेंटेन्स। 2000 rupees ही चांगली रक्कम आहे, वाक्याचा कर्ता कोणता आहे? तुम्ही सांगितलं वाक्याचा कर्ता आहे 2000 rupees, शब्दसमूह आहे का? तुम्ही सांगितलं 2000 rupees हा शब्दसमूह आहे। 2000 rupees साठी पुढे कोणता शब्द आलाय? तुम्ही सांगितलं अमाऊंट। आणि जेव्हा वाक्याचा कर्ता एक शब्दसमूह असतो त्यासाठी पुढे एकच शब्द आलेला असतो, तर त्या शब्दानुसार सेंटेन्समध्ये क्रियापद येते। तर इथे अमाऊंटनुसार सिंग्युलर क्रियापद येईल इज। सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर, 2000 rupees इज हँडसम अमाऊंट इज द करेक्ट सेंटेन्स, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक। ही डॅश इंग्लिश फॉर 5 years, ही डॅश इंग्लिश फॉर 5 years। स्टडीज, इज स्टडिंग, आर स्टडिंग, हॅज बीन स्टडिंग, ही डॅश इंग्लिश फॉर 5 years। तर जेव्हा फॉर नंतर घटनेचा कालखंड दिलेला असतो तेव्हा वाक्याचा काळ कोणता असतो? जेव्हा फॉर नंतर एखादा कालखंड दिलेला असतो तेव्हा सेंटेन्सचा काळ कोणता असतो? तर चालू पूर्ण वर्तमान काळ असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो जेव्हा फॉर नंतर एखादा कालखंड दिलेला असतो तेव्हा। जसं की 5 years, 10 years,
10 आवर्स 7 वीक्स 7 डेज असा कालखंड जेव्हा असतो फॉर नंतर तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ असतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ। चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना काय असते तुम्ही सांगितलं सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज त्यानंतर बीन प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म वी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वी आय एन जी प्लस ऑब्जेक्ट। तर ऑप्शन्स चेक करा कोणत्या ऑप्शनमध्ये आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर हॅज बीन स्टडिंग ऑप्शन डीमध्ये आहे हॅज बीन स्टडिंग सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। ही हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 5 इयर्स ही हॅज बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 5 इयर्स ओके। नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट टेन्स फॉर्म चूज द करेक्ट टेन्स फॉर्म वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव वी डॅश प्लेइंग क्रिकेट नाव वेअर वॉज विल आर आम्ही आता क्रिकेट खेळत आहेत खेळण्याची क्रिया चालू आहे म्हणजे कोणता काळ येईल तुम्ही सांगितलं क्रिया चालू आहे म्हणजे चालू वर्तमान काळ येईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येईल। सेंटेन्समध्ये जेव्हा नाऊ ॲट प्रेझेंट ॲट दी मोमेंट करंटली नाऊ अ डेज राईट नाऊ हे शब्द येतात तेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो। सेंटेन्समध्ये जेव्हा नाऊ ॲट प्रेझेंट ॲट दी मोमेंट करंटली राईट नाऊ नाऊ अ डेज हे शब्द येतात तेव्हा सेंटेन्सचा टेन्स असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। खेळण्याची क्रिया चालू आहे म्हणजेच टेन्स इन चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि वीनुसार येते आर हे वर्तमान काळातील प्लुरल वर्ब येईल वीनुसार आर हे वर्तमान काळातील अनेकवचनी वर्ब येईल सो ऑप्शन डी विल बी अर करेक्ट आन्सर वी आर प्लेइंग क्रिकेट नाऊ इज द करेक्ट सेंटेन्स ओके। नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह One of my friends dash a fine collection of postage stamps. One of my friends dash a fine collection of postage stamps. Has, have, had been or having. तर of the चा sentence चा rule काय असतो of the चा sentence चा rule काय असतो तर of the नंतरचे noun हे नेहमी plural असते अनेकवचनी असते आणि त्यानंतर येणारे क्रियापद हे of the पूर्वीच्या वर्डनुसार असते of the पूर्वीच्या शब्दानुसार असते ऑफ द नंतरचे नाऊन नेहमी अनेकवचनी असते प्लुरल असते व त्यानंतर येणारे क्रियापद हे ऑफ द पूर्वीच्या शब्दानुसार असते। तर ऑफ नंतर सेंटेन्समध्ये प्लुरल नाऊन आलंय का तुम्ही सांगितलंय माय फ्रेंड्स प्लुरल आहे मग माय फ्रेंड्स नंतरचं क्रियापद ऑफच्या पूर्वी असलेल्या शब्दानुसार वननुसार काय येईल तर तुम्ही सांगितलं वननुसार सिंग्युलर येईल हॅज ऑप्शन ए हॅज येईल सिंग्युलर वन ऑफ माय फ्रेंड्स हॅज ए फाईन कलेक्शन ऑफ पोस्टेज स्टॅम्प्स One of my friends has a fine collection of postage stamps. Option A will be your correct answer. ठीक है? Next question. Select the correct tense form of the word to complete the sentence. I had never seen such sights until dash. Go to England. Shall go to England. Went to England. Have gone to England. I had never seen such sights until dash. दिलेला sentence कोणत्या काळातला आहे? तुम्ही सांगितलं हॅड नेवर सीन हॅड प्लस व्ही थ्री आलंय म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स आहे हॅड प्लस व्ही थ्री आहे हॅड प्लस व्ही थ्री असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये त्यामुळे दिलेलं सेंटेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि पास्ट परफेक्ट टेन्सच्या जोडीला कोणता टेन्स असतो तर पास्ट परफेक्ट टेन्सच्या जोडीला नेहमी सिम्पल पास्ट टेन्स असतो साधा भूतकाळ असतो साध्या भूतकाळातला ऑप्शन कुठे आहे तर तुम्ही सांगितलं ऑप्शन सी went to England आहे option C went to England so option C will be your correct answer I had never seen such sights until I went to England past perfect tense च्या जोडीला नेहमी simple past tense असतो साधा भूतकाळ असतो ठीक आहे। next question complete the sentence with the correct alternative complete the sentence with the correct alternative she is dash well today She is dash well today. No, not, none, not. She is dash well today. तर सेंटेन्समध्ये वेल आलेलं आहे आणि ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब पूर्वी नॉट येते ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब पूर्वी नेहमी नॉट येते सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर शी इज नॉट वेल टुडे शी इज नॉट वेल टुडे इज द करेक्ट सेंटेन्स नो कधी येते तर नो नाऊन पूर्वी येते नो नाऊन पूर्वी येते आणि ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब पूर्वी नॉट येते त्यामुळे वेल पूर्वी नॉट येईल नॉट वेल असं येईल शी इज नॉट वेल टुडे ओके।
ओके फ्रेंड्स, या वीडियो इतकंच भेटूया नेक्स्ट वीडियो तसेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. वीडियो आवडला तर वीडियोला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. सी यू इन द नेक्स्ट वीडियो. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राइब टू माय चॅनल. थँक्यू.